कर्नाटकात मे महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी आणि चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. याबाबत आयसीबी न्यूज तर्फे एक विशेष भाग. कर्नाटकात मे महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच निप्पाणी आणि चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलाच रंग चढल्याचे चित्र दिसून येत असून गटवार चर्चांनाही उदान आले आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाने आतापासूनच आपल्याच विजयाचा विश्वास व्यक्त करीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शड्डू ठोकला आहे. निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे पुन्हा विद्यमान आमदार शशिकला जल्ले निवडणूक रिंगणात असल्याने त्यांना कडवी झुंज देण्यासाठी काँग्रेसतर्फे उमेदवाराची चाचपणी दिसून येते. पण माजी आमदार काकासाहेब पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक वर्तविली जात आहे. युवा नेते उत्तम पाटील यांच्या नावाची चर्चाही निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून ऐकावयास मिळत आहे. एकूणच आमदार शशिकला जल्ले यांच्याविरुद्ध निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडेही सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार प्रकाश हुकेरी आणि आमदार गणेश हुकेरी यांनी राबविलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा विजयाची गुढी काँग्रेसच उभारणार असा विश्वास काँग्रेस गोटातून ऐकाव्यास मिळतो. दुसरीकडे भाजपतर्फे कोणाला उमेदवारी मिळणार याबाबतही अनेक तर्कवितर्क ऐकाव्यास मिळत आहेत. सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी चिकोडी सदलगा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढविण्याचा मानस यापूर्वीच व्यक्त केला आहे. गतवेळी आमदार गणेश हुकेरी यांच्याविरुद्ध भाजपतर्फे विधान परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ यांनी निवडणूक लढविली होती. यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निप्पाणी आणि चिकोडी सदलगा मतदारसंघावर संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष खेळून राहिले आहे. निप्पाणीतून आमदार शशिकला जल्ले यांनी राज्यात काँग्रेस सरकार असताना राबविलेली विकासकामे आणि आता काँग्रेसतर्फे मिळणारी उमेदवारी यावरच विजय निश्चित ठरणार आहे. शिवाय गतवेळी आमदार शशिकला जल्ले यांना माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांची मोठी साथ मिळाली होती. या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशींनी आमदार शशिकला जल्ले यांच्याविरुद्ध प्रचारात उडी घेण्याचा मनोदय बोलून दाखविल्याने आमदार जल्लेंच्या विजयाचा मार्ग खडतर बनणार आहे. काँग्रेसतर्फे यापूर्वी विजयाची हॅट्रिक केलेल्या माजी आमदार काकासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास निप्पाणी विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची आणि रंगतदार होणार हे निश्चित आहे. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघात खासदार प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांनी राबविलेल्या विकासकामांच्या जोरावर काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे मत काँग्रेस पक्ष गोटातून ऐकाव्यास मिळतो. पण सहकार नेते अण्णासाहेब जल्ले अथवा आमदार महांतेश कवडगीमठ यांना उमेदवारी मिळाल्यास तितकीच ताकदीची झुंजही द्यावी लागणार आहे. आमदार महांतेश कवडगीमठ विधान परिषद सदस्य असताना मतदारसंघामध्ये राबविलेली विकासकामे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळाच्या जोरावर कडवी झुंज देऊ शकतात. सहकार नेते अण्णासाहेब जल्ले यांनी चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष असताना कार्यकर्त्यांचे केलेले संघटन आणि जल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून राबविलेली विकासकामे या जोरावर निवडणुकीत जोमाने उतरू शकतात. त्यामुळे निप्पाणी आणि चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणूक काटे की टक्कर होणार यात शंकाच नसल्याची चर्चाही ऐकाव्यास मिळत आहे. निप्पाणी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांची भूमिकाही निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्राध्यापक सुभाष जोशींच्या सुमारे 30,000 मतांच्या जोरावर कोणत्या पक्षाचे पारडे जड करावयाचे याची जणू चावीच त्यांच्याकडे असल्याची चर्चाही ऐकाव्यास मिळते. आता प्राध्यापक सुभाष जोशींची निर्णायक भूमिकाच निप्पाणी विधानसभा निवडणुकीला वेगळे वळण देणारी ठरणार आहे. निवडणुकीला अद्याप 3 महिन्यांचा कालावधी असताना गावागावात चर्चा रंगल्या आहेत. व्हॉट्सअपवरील अनेक ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ते स्वतःच्या पक्षाचा दबदबा मांडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच एक प्रकारची व्यूहरचनाही करण्यात येत आहे. गटवार चर्चा आणि विविध कार्यक्रमातून ऐकाव्यास मिळणारी नेत्यांची वक्तव्ये पाहता विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच दिसून येत आहे. आता निप्पाणीतून आमदार शशिकला जल्ले आणि चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातून गणेश हुकेरी आपला गड राखणार की सत्ता पालट होणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
पण यंदाची विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि भाजपमध्ये अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मोठ्या ताकदीची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयसीबी न्यूजतर्फे आम्ही एक विशेष भाग सादर केला आहे.